वडील कमवणारे पैसे देतात, पण घर सांभाळायचा सांभाळता समाज सांभाळता सांभाळता मग त्याला सेवा आहे. मी पहिल्या वेळीच माझ्या घराला प्राधान्य दिलं. आज सुद्धा शनिवारला आम्ही एकत्रित बसतो, एकत्रित जेवतो, सुखदुःखाच्या गोष्टी करतो. आणि कालचं मी एक उदाहरण सांगते छोटंसं. मी काल रात्री दिल्लीवरून परवा आली महाशिवरात्र म्हणून. आपल्या घरातलं वातावरण कसं असावं, कारण आज तुम्ही सगळ्या महिला भगिनी आहेत आणि सगळ्या घरामध्ये केळी मेळणी वाटतात. अनेक जण मोठमोठ्या उद्यावर आहेत, अनेक टीचर पाहायला मिळते. आता वर्षताई आहेत, आमच्या अंबाजा ताई आहेत, सगळं घर सांभाळून बिचाऱ्या तुमची आमची सेवा नोकरी करतात. नोकरी याच्यासाठी करतात तर पैसे मिळवा नाही, त्यातून माझं समाधान मिळतं, त्यात शिकायला मिळतं, लोकांची सेवा करते, या सगळ्यांसाठी काम करत असतात. मला एकच सांगायचं, काल महापौर आमच्या घरातला एक मोठा किस्सा आला. मी रात्री आली, माझी पर्स बाजूला ठेवली, निद्रा नाही पण आल्या. आणि माझ्या मिस्टरला अगं तुझ्या पर्समध्ये जास्त पैसे आहेत, माझ्या पर्समधले पैसे कमी झाले. तर मी त्यांना म्हणाले, एकच उदाहरण दिलं, सुख ते सब जाती दुःख मिळ कोई. तर तेवढ्या जागा मुलगा जास्त आला निलेश, आई आज तू गायकच काय म्हणते? म्हणजे तुझ्या पप्पांना नाही ऐकवते. म्हणजे सुख ते सब साती होताय, दुःख मिळ कोई होताय. त्यासाठी आपले पैसे आपली सेविंग आपण व्यवस्थित ठेवायचे असते. आई त्याच्यातून त्यांना मी संदेश देत होती. तेवढाच मोठा मुलगा आला, तो म्हणतो आई काय असतो तरी काय म्हणते? तर म्हणजे आता तर झालं, पप्पांना उदाहरण देते की प्रत्येकाने आपली सेविंग, मग आपलं स्त्री असो पुरुष असो, आपली सेविंग आपण केली पाहिजे. आपल्या कोणाला हात पसरण्याची वेळ आली पाहिजे. आपल्यात अनेक कला आहेत. आज आमच्या महिला भाकरी बनवून सुद्धा एक मोठी पैसे कमवून दागाने करतात आहेत, स्वतःचा संसार चालवत आहेत. महिलांच्या हातामध्ये अनेक कला आहेत, त्या तुम्ही बांधून देऊ नका, ओपन करा. आता मी कानातले देते, कागदापासून बनवले, किती कला आहे, किती कसा बिझनेस मिळू शकतो तुम्हाला. तर ही जी कला आपली जी सेविंग आहे महिलांनी, आणि इंडिपेंडंट महापौर साहेब आमच्या रंगणताई आहेत, त्या दोन पैसे नक्कीच बचत करत असणार. तुम्ही किती पैसे आणून द्या. आमच्या महिलांना सवय असते, 5 रुपये दिलेल्या तर 3 रुपयाच्या वस्तू 2 रुपये ठेवतील अडी अडचणीसाठी. आणि म्हणून आमच्या या स्त्री शक्तीने आज समाजामध्ये इतकं मोठं पाहून इतक्या उंचीपर्यंत नेलेलं आहे. आणि खरोखरच मी खूप बोलले, खूप बोलायची इच्छा आहे, पण मी महिलांना सांगेन की तुम्ही तुमच्या कलेला जिथे मंचावरती वाव देणार आहात, तुमचे कार्यक्रम आम्ही सगळे पाहणार आहोत. तुम्हाला मनापासून आजच्या दिवशी सगळ्या व्यासपीठावर बसलेल्या माझ्या भगिनी त्या मोठमोठ्या पोस्टवर जाव्यात. ना आपले काही कामदार झाली पाहिजे अशी इच्छा नाही, तर अनेक लोकांनी पुढे आलं पाहिजे. पाणी नदी वाहती राहिली पाहिजे. नदी जेव्हा वाहत नाही, नदी जेव्हा ढक्क बनते तर त्याचा वास येतो, त्याला घटार आपण म्हणतो. या सगळ्या भगिनी माझ्या पावलावर पाऊल घेऊन पुढे गेला पाहिजे. अशा आजच्या दिवशी मी तुम्हाला आणि त्यांना मनापासून जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा देते. महापौर साहेब, त्यांचे सगळे सहकारी, सगळे अधिकारी यांना पण मी, विशेष म्हणजे आमचे जनसंपर्क अधिकारी, कुठलाही कार्यक्रम असो ते हसतमुखाने तुमचं आमचं स्वागत करतात, त्यांनाही मनापासून मी शुभेच्छा देते. धन्यवाद. जय. तसेच महापौर सुधाकर सोनावणे यांनी महिलांसाठी असे कार्यक्रम भविष्यात पालिकेतर्फे राबवले जातील व यासाठी लागणारा निधी कमी पडू देणार नाही असे स्पष्ट केले. हा जो जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून जो कार्यक्रम ठेवला आहे, याच्यामध्ये जे सादरीकरण होत आहे, याच्यावरनं निश्चितपणे गेल्या कित्येक वर्षापासून नवी मुंबई महानगरपालिकेच्या ह्या समितीने केलेलं जे काम आहे, ह्या कामाचाच परिपाक हा या ठिकाणी आहे. आणि निश्चितपणे महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणामध्ये यश याच्यामध्ये संपादन झालेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने समाजाची नस ह्या समितीने ओळखून अशा पद्धतीने पुढे कामकाज केलेलं आहे. आणि भविष्यात देखील नवी मुंबई महानगरपालिकेला अशा कुठल्याच योजनांसाठी आम्ही निधी कमी पडू देणार नाही असं मी या ठिकाणी आज जाहीर करतो. तसेच पालिकेच्या उपायुक्त संध्या अंबादे यांनी महिलांच्या विविध योजनांची माहिती दिली. नवी मुंबई महानगरपालिकेने महिला बालकल्याण या घटकाअंतर्गत आणि शासनाच्या निर्णयानुसार 5% तरतूद केलेली आहे विविध योजनांकरता. आणि त्या 5% तरतुदीमधून महिलांकरता यावर्षी बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवण्यात येतील. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसे सोबत राज चौहान, MVTV.